पाहिती आहे अद्विक एंटरप्राइजेस सीपीटी बेलापूर यांच्याकडून अभिनयासाठी पुन्हा एकदा इथे 200 रुपयाचे कॅश प्राइज येईल, परंतु त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल विकेटसाठी। आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर वळली, ज्याचं नाव आहे प्रसाद आणि समीर। खऱ्या अर्थाने ही जबाबदारी नक्की संघाच्या संघनायकाने स्वीकारली। समीर आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर वळली। प्रष्ट गोलंदाज अकरस दल नाईन इथे दिशा दाखवण्याचा प्रयत्न, इथे एसटी रक्षकाने पकडला झेड आणि संपलाय। समीर तुझा खेल इज द गाउट। नवीन बॅट्समन लवकर पाठवा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, उशीर भरपूर स्थितीपूर्वकाचे हे सामने। खऱ्या अर्थाने आज शेवटचा क्षण, आणि शेवटचा क्षण जो असताना तो खऱ्या अर्थात रीतीपूर्वकाचा क्षण असतो, आणि तो क्षण इथे मात्र हे दोन टीमा गाठताना आपल्याला पाहायला मिळतात, दोन संघ एकत्रित गाठताना पाहायला मिळतात। खऱ्या अर्थात क्रिकेटचा थरार आणि क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा इतिहास आणि प्रत्येक इतिहास घडवण्यासाठी प्रत्येक खेळाडूची इच्छुक जो इच्छुक्तपणा असताना तो क्रिकेटच्या क्षणामध्ये असतं। इथे पुढचा बाउंड पुन्हा एकदा सज्ज खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। नवीन फलंदाज मैदानाच्या आत जरूर उतरलाय सुकीर। इथे ऑफ स्टंपला बॉल जरूर ठेवला, परंतु पूर्णपणे जखडवून आणि अकडवून जो ठेवण्याचं काम केलाय तो चांगल्या रीतीपूर्वकडे केलाय। इज डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या साईड मात्र षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय। हा षटक जरूर आहे, दोन षटकांचा सामना जरूर आहे, परंतु इथे चांगला ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। दोन विकेट एक विकेट जरूर प्राप्त झालाय। इथे ऑफ स्टंपला बॉल जरूर ठेवलाय। महापंचांच्या भूमिकेत आपल्याला यावेळेच पंचगिरी पाहायला मिळते करण आष्टिकेची आणि एका बाजूला अर्थात हेमंत ठाकूर, हे दोन खेळाडू नक्कीच पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात। पहा क्रिकेटच्या क्षणामध्ये क्रिकेटचा क्षण काय आहे। अरे जितूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो, तकदीर भी रूटे पर हिम्मत ना तूटे, मजबूत अपना इतना इरादा करो। कारण क्रिकेटच्या क्षणामध्ये जर आपला इरादा मजबूत नसला तर आपण क्रिकेट क्रिकेट होऊ शकणार नाही आपल्या माध्यमातून, क्रिकेट खेळू शकणार नाही आपल्या माध्यमातून। आपला मजबूत नक्कीच इरादा करा, कारण मी नक्कीच म्हणत असतो की जे पाण्यानं आंघोळ करतात ते फक्त कपडे बदलवतात, परंतु जे घामानं आंघोळ करतात ते क्रिकेट नक्कीच बदलवतात। आणि हे दोन गावचे खेळाडू नक्कीच क्रिकेट खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्टेट डाव फटका खेळला। बॅक टू द फिल्डर सिलिमेड ऑन सिलिमेड ऑफ क्षेत्रामध्ये हा बॉल जरूर ट्रॅव्हल केला होता, आणि या बॉलवरती नक्कीच पंचांचा इशारा आमच्या दिशेला येतो आहे। इज एक धाव एका धाबेच्या मदतीनं मात्र स्कोर नक्कीच पुढे जाईल। एका धाबेनं मात्र खातं नक्कीच उघडं केलं आहे। टोटल जो स्कोर आहे 5 चेंडूंचा खेळाच्या समाप्तीमध्ये अर्थात स्कोर आलाय 1 रन 1 रन्स। 5 चेंडू इथे संपलेत बेकारा संघ, आणि एका बाजूला अर्थात वाघाची वाडी संघ, या दोन संघांमधील लढत। यावेळेस मात्र मिस्टा मिस्टोक जरूर खेळलाय। बॅक टू द फिल्डर आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि संपलाय, अर्थात ज्याचं नाव आहे प्रसादचा खेळ। आणि इथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, ज्याच्यावरती विश्वास नव्हता त्या खेळाडूनं झेल टिपलाय, ज्याचं नाव आहे मारुती वाद। खऱ्या अर्थानं आज जे आपले कॅप्टन आहेत ते 12वा बसलेत, म्हणजे युवा पेढीचा खेळाडू कॅप्टनगिरी नक्कीच केली होती, परंतु जुनेजांत खेळाडू ही संधी देणं गरजेचं आहे। पहा जुनेजांत खेळाडूंनी युवा पिढीच्या खेळाडूला मी नक्कीच म्हणत असतं की जुनेजांत खेळाडूंना आपण रिस्पेक्ट नक्की द्या, कारण मित्रांनो ते जुने खेळाडू आहेत ना, त्यांना इतिहास गाजवलीत, मैदानं नाचवलीत आणि बऱ्याच ट्रॉफी आपल्या संघाला जमवून दिल्यात। खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळामध्ये यूट्यूब नव्हता, या कारणाने ते जुनेजांत खेळाडू गाजत नव्हतं, कारण जशी पिढी वाढत गेली तसं क्रिकेटलाही आगळं वेगळं प्रयत्न पाहायला मिळालं। पहा यूट्यूबच्या माध्यमातून जरी युवा पिढीचे खेळाडू गाजत असतील, परंतु त्या पूर्वीच्या काळातले खेळाडू तेही त्यांनाही कमतरता समजू नका, कारण इथे आपण कालच्या दिवसामध्ये 40+ मॅचेस पाहायला मिळाल्या आणि काय फलंदाजी काय गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून आज ट्रॉफी या स्पर्धेला जरूर दिल्यात ते आप्पा तडाके साहेब, आणि खऱ्या अर्थाने त्यांची टीम काल नक्कीच जिंकली होती। आज आपण पाहू शकाल त्याच्या शुभ हातून उद्घाटन सोहळा नक्कीच प्रसंगी पडला। खऱ्या अर्थानं माजी नगरसेविका राधाताई ठाकूर यांच्याकडूनही या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण विचार केला तर उद्घाटन सोहळा नक्कीच त्यांच्याकडून पार पडला। आणि खऱ्या अर्थानं
योगीराज साहेब यांच्याकडूनही उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. हॅलो, खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील अतिथी मान्यवर जरूर आहेत आणि या स्पर्धेला नक्कीच त्यांना सहकार्य केलं आहे असे आपा दळवी साहेब आणि त्याचबरोबर तर ॲडव्होकेट हॅलो संतोष पळसकर साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आपला हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज अविनाश अंकुश. खऱ्या अर्थानं पहिल्या छोट्या भावानं जबाबदारी स्वीकारली, परंतु यावेळेची जबाबदारी आहे ना ती संघाची मोठ्या भावावरती आहे. छोट्या भावाला इथे अदबिक इंटरप्राइजेस सीबीडी बेलापूर यांच्याकडून अविनाश 600 रुपयाचं कॅश प्राईज जरूर जमा आहे. परंतु अंकुश मैदानाच्या आतमध्ये थरार नामक गोलंदाजी करतोय. टोटल स्कोर आपल्याला पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 2 धाबा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि खऱ्या अर्थानं पनिशमेंट दिली. लेन गतीचा बॉल, परंतु लेन लाईन चुकली. खऱ्या अर्थानं लेग स्टंपच्या बाहेरून हा बॉल नक्कीच गेलाय आणि या बॉलवरती मिळते संघाला 1 धाव. एका धाबेच्या मदतीनं बेकरा संघाचा स्कोर इथे उभारलाय, फक्त 3 धाबा. थर्ड अंपायर स्कोर चेंडू झालेत 2-4 फेकलेत, त्यामध्ये 2 खराब बॉल आहेत. नक्कीच हा बॉल ऑफस्टंपला ठेवला आहे, परंतु इज डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या सहाय्यामधून डॉट बॉलच्या अंतिशामधून टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळते. आहेच त्यातील फक्त 3 धाबा. काय डिफेंडबाजी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय आज. कदाचित किरण पारधी आपल्यास विनंती करतोय की आपण स्टेजवरती या. आकर्षक बक्षिसे या स्पर्धेची नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक खेळाडूची जी मेहनत असते ना, त्या मेहनतीचा फळ नक्कीच प्रत्येक खेळाडूला मिळेल. पहा इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकप्रेमींचं मी हार्दिक स्वागत करतो आहे. यहा पर बैठे सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. इस मैदान के ऊपर आखरी मुकाबला जरूर चल रहा है, लेकिन खऱ्या अर्थानं हिंदी आम्हाला कॉमेंट्री जमतो, परंतु इथे स्थानिक जे आयोजक आहेत खऱ्या अर्थानं जी मातृभाषीय भाषा असतं मराठी, त्या मराठीमध्ये आम्हाला कॉमेंट्रीची जी संधी मिळत असतं, ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो हिंदी आणि मराठी नक्कीच दर्शवतो. परंतु यावेळेस या नवी मुंबई विभागामध्ये खऱ्या अर्थाने या मैदानावरती दुसऱ्यांदा सलग कॉमेंट्रीची जी संधी मिळली, संधीचा नक्कीच सोना करण्याचा प्रयत्न. टोटल स्कोर इथे आपल्याला पाहायला मिळते आहे फक्त आणि फक्त 3 धाबा. 5 बॉल इथे जरूर संपलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टंपला बॉल जरूर ठेवला आहे, परंतु इथे षटक क्रमांक 2 संपल्यानंतर फक्त आणि फक्त 3 धाबा. स्पीडअप करा अविनाश, मैदान सोडा लगेच आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. 12 चेंडू 4 धावींची गरज. काय फलंदाजी नक्कीच. खऱ्या अर्थानं इथे डिक्लेअर झालाय की पहिला नंबर वाघाची वाटे घेऊ शकेल, परंतु क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल शेवटची रन येत नाही. तोपर्यंत कुठला संघ जिंकणार, कुठला संघ पराभूत होणार, कुठला संघ हारजीत करणार.